फास्ट आपले स्वागत दिवसभरातील घडामोडी शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील प्रसाद नगर येथील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ स्थानिक महिलांच्या हस्ते गुरुवारी झाला यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील नगरसेवक श्याम पाटील नगरसेवक विवेक पाटील शिरीष पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते या प्रभागातील लक्ष्मीनगर केलेनगर प्रसादनगर प्रसाद नगर येथून हा रस्ता थेट गलवाळे रस्त्याला पोहोचणार आहे यापूर्वी कच्चा रस्ता या ठिकाणी होता त्याला पक्का रस्ता तयार करून डांबरीकरण काम शुभारंभ केलंय तर पावसाळ्यात ना या रस्त्याने जाताना स्थानिक नागरिक ये जा करणाऱ्या नागरिकांची मोठी या ठिकाणी गैरसोय होत असते मात्र आता शॉर्टकट रस्ता उपलब्ध होणार असून यात इंधन व वेळ देखील बचत होणार आहे <coughs> तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथील एका एक्केचाळीस वर्षीय महिलेवर घरातून पैसे काढून नेल्याचा आरोप करत चौघांनी तिचा विनयभंग केल्याची घटना तीस रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली तर या महिलेच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या घटनेचा तपास सुभाष महाजन करीत आहे तालुक्यातील खापरखेडे अंबारे येथील स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत बांधण्यात आलेली सार्वजनिक शौचालय बांधकामात भ्रष्टाचार झाल्यानं शौचालयाचे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याचं समोर आलं आहे या शौचालयाचा वापर होत नसल्यानं या ठिकाणी काटेरी झुडपे देखील वाढली आहेत सदर कामाची चौकशी करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे अमळनेर तालुक्यातील नगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळेला पासष्ट इंची टीव्हीचे दोन संच तर अंगणवाडीला पासष्ट इंची टीव्हीचा एक संच भेट देण्यात आला आहे प्रजासत्ताक दिनी हा कार्यक्रम घेण्यात आला या टीव्ही संचात इयत्ता पहिली ते सातवीचा संपूर्ण अभ्यासक्रमासह अंगणवाडीसाठीचे खेळ व बालगीतांचा समावेश आहे त्यामुळे ही शाळा अंगणवाडी आता खऱ्या अर्थानं डिजिटल झाल्या असून गावातील विद्यार्थी आता स्मार्ट टीव्हीवर शिक्षण घेऊ लागले आहेत त्यामुळे वर्गात आनंदाचं वातावरण आहे तालुक्यातील देवडी येथील सरस्वती आय टी आयमध्ये मध्ये झालेल्या हिवाळी क्रिकेट स्पर्धेत लोकमान्य विद्यालयानं प्रथम क्रमांक पटकावलाय तर मंगरुळ येथील अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयानं दुसरा क्रमांक मिळवलाय क्रिकेट स्पर्धेत चौदा संघ सहभागी झाले होते तृतीय क्रमांक एन मुंडळा माध्यमिक विद्यालयानं मिळवला आहे तर विजयी शाळा व संस्थांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरवण्यात आलं आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी एच पाटील जयेश काटे जे के चौधरी सागर पवार महेश पाटील योगेश पाटील किरण पाटील मोहिनी चौधरी शेखर मोरे हजर होते शहरातील मुंदळा फाउंडेशन संचलित एन टी मुंडळा ग्लोबल हायस्कूलच्या आदित्य राजेश अग्रवाल या माजी विद्यार्थ्यानं जेई मुख्य परीक्षेत नव्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के गुण प्राप्त करून यशाचा उच्चांक गाठत शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल केलं आहे आदित्यचे शाळेचे चेअरमन ओमप्रकाश मुंदळा आणि संचालक मंडळ तसेच शाळेचे प्रिन्सिपल आणि कर्मचाऱ्यांनी आदित्यचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे चंदखेडा तालुक्यातील वारू येथील प्रगतीशील शेतकरी भीमराव त्र्यंबक बोरसे व ब्याऐंशी यांचे गुरुवारी तीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता रुद्धपकाळानं निधन झालंय त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली असा परिवार असून ते अमळनेर येथील श्री शिवाजी विद्यामंदिर तांबेपुरा येथील उपशिक्षक प्रफुल्ल बोरसे यांचे वडील होते तालुक्यातील धारगावचे उपसरपंच शशिकांत माधव बोरसे यांच्याकडून जीप मराठी शाळा व उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना शूज आणि सॉक्स वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत उ... सदस्य सदस्य तसेच उपस्थित होत्या अमळनेर येथील रहिवाशी पल्लवी श्रीपाद देशपांडे हिने नुकत्याच पार पडलेल्या बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात तीन सुवर्ण पदक प्राप्त केले आहेत तिला हे सुवर्ण पदके बडोद्याच्या राजमाता श्रीमती शुभंगिनी राजे गायकवाड व कुलगुरू डॉक्टर परिमल व्यास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहेत पल्लवी श्री उदय देशपांडे व सौभाग्यवती सायली देशपांडे यांची सुकन्या आहे अमळनेर शहर आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा अमळनेर सेवन न्यूज आणि फेसबुकवर आमचे पेज लाईक करा